नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सची प्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले। सिंधुदुर्गात कोविड सेंटर बंद पाडण्याचा घाट। नातेवाईकांमध्ये खळबळ तर अधिकाऱ्यांची सेवाच केली समाप्त। लसीकरणाचा नवा विक्रम। देशात एकाच दिवशी 1.30 कोटी डोस। आणि भाजप शिवसेना वादानंतर खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षित वाढ। हेडलाईन्सची प्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले। आता पाहूयात सविस्तर बातम्या। विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8002-87-04-80। राणे आणि शिवसेनेतील संघर्षानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। संजय राऊत यांच्याकडे सध्या वाय दर्जाची सुरक्षा आहे। निलेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आणि राणे शिवसेना वादानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे। राणे शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। राऊत यांच्या घरी आणि सामनाच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढल्यानं तिथे छावणीचं स्वरूप आलंय। दरम्यान निलेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। संजय राऊत यांच्या भांडूप मधील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। राऊत यांच्या वाय दर्जाच्या ताफ्यात सध्या 6 शस्त्रधारी SPU जवानांचा ताफा आहे। मात्र आता त्यांच्या ताफ्यात 2 अतिरिक्त SPU जवान देखील समाविष्ट करण्यात आले। राणे शिवसेना वादानंतर आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांना एक इशारा दिला होता। संजय राऊत जिथं दिसतील तिथं करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा त्यांनी दिला होता। त्यानंतरच आता राऊत यांच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आल्याचं दिसून येत आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ग्रु ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रु ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594-21-93-93 आणि 9492-22-70-11। एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येणार असं तज्ज्ञांसह राज्य सरकारकडून सांगितलं जात असताना दुसरीकडे कोरोना केअर सेंटरवर काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स यांचं सर्व कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणण्याचे आदेश आरोग्य विभागानं काढलेत। त्यामुळे कर्मचाऱ्यांसह रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय। कोरोनाची तिसरी लाट येणार असा इशारा यापूर्वीच तज्ज्ञांनी दिला होता। राज्य सरकारकडूनही तिसरी लाट येणार असल्याचं सांगितलं जात आहे। कडक निर्बंध लावण्याचा इशाराही देण्यात येतोय। असं असताना जिल्ह्यातील कोविड सेंटर मधील कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती संपुष्टात येत असल्याचे आदेश प्राप्त झालेत। कोविड सेंटर मध्ये रुग्ण असल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्याच्या सूचना आल्यानं कोविड सेंटर मधील डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली आहे। मालवण ग्रामीण रुग्णालय येथील ऑक्सिजन बेड युक्त कोविड सेंटर मध्ये सद्यस्थितीत ऑक्सिजनवर 3 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत। अचानक येथील कर्मचारी बुधवारपासून सेवेत नसल्यानं रुग्णांना जिल्हा रुग्णालयात हलवावं लागेल अशा सूचना नातेवाईकांना देण्यात आल्या। जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या स्वाक्षरी असलेल्या पत्रानंतर कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय। सांगितल्याने गव्हर्नमेंटची वर्ण ऑर्डर दिलेली आहे किंवा याच्यामुळे आपले पेशंट इकडनं हलवा, सगळे कोरोना केअर सेंटर बंद करतायत म्हणून, आणि आमच्या पेशंटची म्हणजे ओळखला जायची मला जी तयार नाही। तो आमचा पेशंट आहे, तो एकतर हार्ट पेशंट आहे आणि तो इकडे आताच घाबरलेला आहे, त्याला BP वगैरे गोळ्या चालू आहे, त्यामुळे त्याने आता इकडेच टेन्शन घेतलं, त्याच्यात आम्ही रिस्क घेऊ शकत नाही। इथून त्यांना डिस्चार्ज घेऊन दुसरीकडे घेऊन जायची आणि प्रायव्हेटमध्ये घेऊन जायची, आमची ऐपत नाही खर्च करायचे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामुळे आम्ही इथून तर पेशंट हलवू शकत नाही। त्यांची म्हणजे क्रिटिकल कंडिशन असल्यामुळे आम्ही इथून पेशंट हलवू शकत नाही, त्यामुळे सरकारनेच आता काहीतरी त्याच्यावरती तोडगा काढावा। स्टार्टिंगला आम्हाला सांगितलं 6 महिन्याची ऑर्डर आहे त्यामुळे,
आता सांगता येते 3 महिने आणि आता बंद करतात. हा म्हणजे कालपर्यंत पण आम्हाला सांगितलं की तुमचं जाणं फक्त स्टाफ आणि डॉक्टर वगैरे ते शिफ्ट होणार आहे आणि आज अचानक आता नाईट ड्युटी आहे माझी आणि नाईट त्याच्या सांगितलं की तुमचं आजची नाईट करायची आणि उद्यापासून तुम्ही बंद. एकीकडे सरकार सांगतं की कोविड आम्ही लोकांसाठी सगळे प्रयत्न करतो सगळीकडे करतोय आणि आमच्या तालुक्याचं मालवण तालुक्याचं इतकं आम्ही म्हणजे एवढं स्वच्छ आणि प्रामाणिक काम केलं की मालवण तालुक्याचे सगळे लोक एवढे अक्षरशः भारावून गेलेत की ना आम्ही काम बघून म्हणजे आमचे खूप आमदार साहेब असताना पण आमचा सत्कार वगैरे झाला आणि आता पेशंट आहेत आमच्याकडे. असं नाही की पेशंट आहे पेशंट असताना पेशंटचे रिलेटिव्ह पण ते मान्य नाही करायला तयार की आम्ही उरसला कसं इतके चांगलं असताना आणि अचानक आम्हाला सांगतात की उद्यापासून नाही येणार हे म्हणजे योग्य नाही ना. निदान आधी तरी आम्हाला काही कल्पना दिली पाहिजे होती आणि इतक्या कठीण काळात आम्ही 2 जुलै एवढा हार्ड होता इतकं मालवण तालुक्यात म्हणजे परिस्थिती भयंकर होती. तीच अक्षरशः खास आमदारांनी पण आमचा सत्कार केला त्या गोष्टीसाठी एवढंच चांगलं काम झालं आणि असं असताना सुद्धा एक निधीचं कारण सांगून आम्हाला कमी करतात. तिसऱ्या लाटेचं इथे सरकार घोषित पण केलंय म्हणजे झालंच ऑलरेडी अजून की निर्बंध आहे सणांवरती बंधनं घालून तिसऱ्या लाटेचं सांगितलं तिसरी लाट आहेच आणि आता आम्हाला काम असताना पण सुद्धा सांगतात की तुम्ही म्हणजे बंद व्हायचं बंद व्हायचं असं म्हणजे एकाएकी म्हणजे अन्याय आहे ना. मागच्या टायमाला आमदार साहेबांनी पण सांगितलं की आम्ही कुडाळच्या अर्धा स्टाफ हे झाला म्हणून आम्ही त्यांना परत आम्ही रुजू केलं म्हणून मग आता अचानक असं कसं का एवढं असताना जर नसते आमचा बाबा 0 पेशंट असतात तर बाबा महिनाभर काहीतरी असतं तर आम्ही समजू शकलो बाबा इथे नाही तर काहीतरी सेवा चांगली झाली म्हणून ठीक आहे पण असताना पण सुद्धा आम्हाला कमी करतोय म्हणजे खूप ते अन्याय झाल्यासारखं आणि आता आम्ही काय करायचं जेव्हा कठीण काळात जेव्हा लोक अक्षर म्हणजे रिलेटिव्ह पण थांबत नव्हते अशा एक वेळ अशी होती की रिलेटिव्ह पण पेशंट थांबत नव्हते अशा कठीण परिस्थितीत आम्ही आमच्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्ही ते थांबलो. अरे आमचे उदाहरण द्यायचं यांना घरातून बाहेर पण काढलेलं आहे उदाहरण आहे आमच्याकडे घरा ते 24 तास इथे थांबतात घर म्हणजे घर असून पण कोरोनाच्या कठीण परिस्थितीत बाहेर काढलेलं असून त्यांना इथे सेवा करून आज सांगतात आज काय करायचं सांगा आज त्याच्याकडे अजूनही परिस्थिती अशी की त्याच्या घराकडे तो घेत नाहीत जाऊ शकत नाही अजून का तर कोरोनामध्ये इथे काम करतोय म्हणून एवढं चांगलं काम करत असताना एवढ्या जीवाचे विचार न करता आपले सगळे प्रसंग सगळे स्वतःवरती हे करून आणि आता सांगतात की आम्हाला जायचं काय करायचं आम्ही आता अचानक कसे हे करायचे म्हणजे त्याच्याबद्दल योग्य ते डिसिजन घ्या. आहे पेशंट तो पण आम्ही काय म्हणतो पेशंट आहेत तोपर्यंत तरी आम्हाला ते हे करा पेशंटचे हाल होऊ देऊ नका. आमची पण रिक्वेस्ट एवढी तर ठीक आहे आम्हाला कामावरून कमी करत असताना तर तुम्ही करा पण पेशंट असताना करू नका कारण त्यांच्या जीवाची खेळणं म्हणजे एक प्रकारे अन्यायच आहे त्याला काही अर्थ नाही. आपण त्यावेळी आम्हाला सांगितलं की 7 असेपर्यंत चालणार म्हणून आणि आता पेशंट आहेत 7 चालू असताना कसं काय बंद करू शकतात. जनतेसाठी जर निधी नसेल तर मग उपयोग काय सरकारचा. आज आमच्याजवळ 3 पेशंट आहे सिरियस त्याच्यातला 1 पेशंट आहे तो हार्टचा पेशंट आहे आणि तो रडतोय इथून ओरसला जायला. ते म्हणतात की आम्हाला ओरसला ट्रीटमेंट चांगली भेटत नाही. ट्रीटमेंट चांगली भेटते सर्वकडे नाही असं नाही पण आज त्यांना पाहिजे मालवणमध्येच ट्रीटमेंट मग ती भेटत नाहीये त्यांना. ते शिफ्ट व्हायला तयार नाहीये. गरीब पेशंट आहे प्रायव्हेटला जाऊ शकत नाही मग या लोकांनी करायचं तरी काय. मग यावर जरा सरकारने विचार करावा कारण सरकार कशासाठी आहे जनतेसाठी आहे. मेडिकलसाठी जर त्यांच्याजवळ पैसे नसतील तर काय उपयोग आहे. आज ऑर्डरमध्ये आम्हाला 2 दिवस झाले आम्हाला सांगितलं गेलं की स्टाफ कमी करणार म्हणून मनुष्यबळ कमी करणार असं सांगितलं गेलं आणि आता 5 वाजता 5:30 आम्हाला लेटर आले की आहेत ते पेशंट शिफ्ट करायचे म्हणजे पूर्ण सिंधुदुर्गमधले आणि बंद करायचं म्हणून सकाळी आमची जी आता 8 वाजता सकाळी नाईट ड्युटी लास्ट संपते आहे त्याच्यानंतर बंद करायचं आणि आहेत ते पेशंट शिफ्ट करायचे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचं कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087404. गणेशोत्सव येणारे चाकरमानी आणि नीती आयोगाने दिलेल्या 3र्या लाटेचा इशारा असं असताना देखील कोविड सेंटर कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याचा आदेश देण्यात आलाय. यावरून मनसे नेते परशुराम उपरकर आक्रमक झालेत. कोरोना योद्ध्यांना कमी करणाऱ्या ठाकरे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केलाय. हा आता प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे.
आज कोकणामध्ये गणपती आणि गणपती सारखे सण येत असताना आणि गणपतीला मोठी चाकरमानी येत असताना ह्या ठिकाणचे असलेले 272 ते 280 लोक जे तात्पुरत्या स्वरूपाचे घेतले होते ते रद्द करण्याचा किंवा त्यांना निलंबन त्यांची कंटिन्युटी बंद करण्याची आदेश आयुक्तांनी दिलेले आहे. खऱ्या अर्थाने निधी आयोग एका बाजूने सांगते आहे की 5 लाख तिसऱ्या लाटेमध्ये 5 लाख प्रतिदिन मिळणार आहे आणि 5 लाख प्रतिदिन दिल्यानंतर या ठिकाणी जो आता आपल्याला मिळत होते त्या स्टाफसाठी आपण नेमलेला होता ते सर्व कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय ह्यामुळे होतो आहे. आणि हे कोविड सेंटर चालू करताना जे प्रशासनाचे हाल झाले तर प्रशासनाने जे ओढाताण केली त्याच्यावर तर पूर्णपणे पाणी फिरणार आहे. पण हे कोविड सेंटर सुरू करताना जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याचे असलेले सर्वच आमदार खासदार पालकमंत्री उद्घाटन करायला जात होते ते आता हे बंद करणार म्हणून कुठे धावत नाही आहे. शासन एका बाजूने निर्बंध लावते आहे सर्व चाकरमान्या नेण्यासाठी आरटीपीसीआर करा खर्चात टाकते आहे पण दुसऱ्या ठिकाणी जर इथे जर तिसरी लाटेचा प्रश्न निर्माण झाला तर या ठिकाणी आपल्याकडे अपुरी व्यवस्था असणार आणि अपुरी व्यवस्थेमुळे अनेक लोकांचे जीव जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 1400 लोकांचे जीव गेलेले आहेत दुसऱ्या लाटेमध्ये. आता तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांचे वॉर्ड तयार केलेले आहेत ते काय करणार. उद्या सकाळी नवीन भरती तुम्ही सुरू केली भरतीची जाहिराती काढण्यात पण त्याची कोणती प्रक्रिया झालेली नाही. म्हणजे जिल्ह्यातला स्टाफ असलेला कमी स्टाफ आणि कमी स्टाफ असताना मग ते वॉर्डबॉय असून दे नर्सेस असून दे किंवा डॉक्टर असून दे आज डॉक्टरांचे 3-3 महिने पगार दिले गेले नाही. खऱ्या अर्थाने ह्या सर्व टेम्पररी माणसांनी जास्त काम केलं आहे ह्या असलेल्या कोविड सेंटरमध्ये आणि आज त्यांना जर तुम्ही अशा प्रकारची वागणूक देत असाल त्यांना किमान अजून 3 महिने वाढून द्यावेत जो तिसऱ्या लाटेची वाट बघावी आणि नंतर 3 महिने त्यांना वाढवून द्यावेत. कारण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा जो अनुभवी स्टाफ आहे कारण आज वॉर्डबॉय सारखा वॉर्डबॉय पण काही ठिकाणी ऑक्सिजन लावण्याचं किती प्रमाणात ऑक्सिजन सोडायचं हे त्याला माहिती झालेली आहे. अशा जर ह्यांना अनुभवी असलेल्या लोकांना तुम्ही काढलात अल्पशा पगारात होते आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड योद्धा म्हणून त्या ठिकाणी गेले त्यांच्यावर तुम्ही अशाप्रकारची प्रयत्न केलात तर सरकारचं खरोखर डोकं ठिकाणावर आहे की सरकार सर्व हिंदूंच्या धर्मांवरती गणपतीपर्यंत अशा प्रकारचे विषय येत असतील मग आरती करू नका सामायिक आरती करू नका भजन करू नका हंप करू नका. म्हणजे सरकार या ठिकाणी लोकांना भीती दाखवते तिसऱ्या लाटेची आणि एका बाजूने ही जी परिस्थिती करते आहे की अशा प्रकारचे असलेला नेमलेला स्टाफ कमी करण्याचा याच्यातून खरं काय ते सरकारने सांगावं. खरोखर तिसरी लाट येणार आहे का खरोखर यामुळे काय परिणाम होणार आहे का नसेल तर तसं सांगून टाका हा रोग हा आजार कायमस्वरूपी राहणार आहे त्याच्यावरती उपचार घ्यावा लागणार आहे आणि हे सर्व झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सरकारने जनतेचे प्राण वाचवावेत आणि जे सरकार ज्या हिंदू धर्मावर निर्बंध आणते आहे आणि हिंदू धर्माच्या निर्बंधासाठी किंवा कोणती उपाययोजना करण्यासाठी कोणत्या ठिकाणी लक्ष देत नाही. आजच मी आपल्या असलेल्या मंत्र्यांना आरोग्यमंत्र्यांना आणि आयुक्तांना पत्र व्यवहार करीन. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रु ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रु ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्स ची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. देशात गेल्या 5 दिवसात दुसऱ्यांदा एकाच दिवशी कोरोना लसीचे 1 कोटी डोस देण्याचा विक्रम करण्यात आलाय. मंगळवारी एकाच दिवसात तब्बल 1.30 कोटी लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आलाय. भारतात आता कोरोना लसीचे 65 कोटींहून जास्त डोस देण्यात आले असून देशातील 50% लोकांना पहिला डोस मिळालाय. हिमाचल प्रदेशनं राज्यातील 100% लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला असून असं करणारं ते देशातील पहिलंच राज्य आहे. ऑगस्ट महिन्यात 18.6 कोटी डोस देण्यात आले. एकाच महिन्यात कोरोनाच्या इतक्या मोठ्या प्रमाणात डोस देणारा भारत हा एकमेव देश आहे. तर 21 ते 27 ऑगस्ट या दरम्यान एकाच आठवड्यात देशात एकूण 4.66 कोटी लसी देण्यात आल्यात. हाही एक विक्रमच आहे. कोरोना लसीकरणाचा मंगळवारी 228वा दिवस होता. मंगळवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत देशात कोरोना लसीचे 1.4 कोटी डोस देण्यात आले होते. त्याचवेळी देशातील 50% नागरिकांना लसीचा पहिला डोस पूर्ण झाल्याची नोंद झाली आहे.
पहिला अपडेट आणि पहिला बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचं कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087404. भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांचा शिवसेना शहर प्रमुख संतोष तारी यांनी चांगलाच समाचार घेतलाय. शिवसेना भाजप विरुद्ध 2 हात करण्यास सज्ज आहे. त्यांनी फक्त वेळ आणि तारीख स्थळ जाहीर करावंच असं आव्हानच संतोष तारी यांनी दिलंय. 2 दिवसापूर्वी भाजपचे तालुकाध्यक्ष किंजवडेकर साहेब यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी जी घेतली आहे ती मुळात आधी पत्रकार परिषद पंचायत समितीच्या उपसभापती यांच्या केबिनमध्ये घेतली आहे. तो त्यांना अधिकार कोणी दिला आहे? पत्रकार परिषद भाजप पक्षाची होती की उपसभापतीची? उपसभापती यांच्या केबिनमध्ये घेतली ती उपसभापती यांची होती हे आधी किंजवडेकर यांनी जाहीर करावे. त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री हे गुंड प्रवृत्तीचे आहेत असा जो काय तालुकाध्यक्ष किंजवडेकर साहेबांनी जे एक आरोप केला आहे, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधान परिषदेमध्ये गुन्हेगारीचा पारा वाचला आहे आणि हे ते त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री होते माजी, तर त्यांनी किंजवडेकर साहेबांनी तो आधी अभ्यास करावा. त्याच्यानंतर किंजवडेकर साहेबांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला होता की कणकवलीचे पार्सल देवगडमधून घेऊन येऊन शिवसेनेने झेंडे दाखवले, जनयात्रेला विरोध केला. शिवसेनेचा त्यांना असा सवाल आहे की जर तुम्ही कणकवलीचे पार्सल जर देवगडमध्ये आणले म्हणते तर मुंबईचे पार्सल तुम्हाला जन आशीर्वाद यात्रेला कोकणामध्ये आणण्याची गरज का पडली? याचं उत्तर त्यांनी पहिलं द्यावं. त्याच्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांवरती आरोप केले होते की जे ठेकेदारी आहे, जी ठेकेदारीची कामं आहेत ती पालकमंत्री आपल्या ठेकेदारांना देतात. तर शिवसेनेचं म्हणणं असं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठेकेदार हे शिवसेनेचे आहेत की भाजपचे आहेत हे पूर्णपणे जनता सिंधुदुर्ग जिल्ह्याची आणि रत्नागिरी जिल्ह्याची जनता न्यायात आहे की हे सर्व ठेकेदार हे बीजेपी पक्षाचे आहेत. त्याच्यानंतर एक त्यांनी चॅलेंज केलं होतं की देवगडमध्ये जे शिवसेनेने जनयात्रेला विरोध केला होता ते पोलिसांच्या आडून यात्रेला विरोध केला होता, तर शिवसेनेला पोलिसांची गरज यापूर्वीही पडली नाही आणि यानंतरही पडणार नाही. शिवसेनेचा हात धरून महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपी आज मोठी झालेली आहे आणि बीजेपी शिवसेनेला चॅलेंज करता हे हास्यास्पद बाब आहे. त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की शिवसेनेने यापुढे जनयात्रा संपल्यानंतर 2 हात करावे, तर तालुका अध्यक्ष किंजवडेकर साहेबांना शिवसेनेचं एक जाहीर आव्हान आहे की यापूर्वी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्यावरती एकेरी उल्लेख, त्याच्यानंतर RSS संघावरती हाफ चड्डीवाले म्हणून हिनवले होते. एवढंच नसून 2016 देवगड बीजेपी कार्यालयात अंडाफेक झाले होती, त्यावेळी संतोष किंजवडेकर व त्यांचे कार्यकर्ते कुठल्या वेळात लपले होते हे आधी त्यांनी जाहीर करावं. त्याच्यानंतर त्यांनी शिवसेनेला चॅलेंज करावं आणि त्यांनी शिवसेनेला जे चॅलेंज केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी वेळ, तारीख आणि स्थळ कोण जाहीर करावे. शिवसेना 2 हात करण्यासाठी नेहमीच सज्ज आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचं कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087404.
वैभववाडी शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटिल बनलाय. पाण्यात कुठे अळ्या सापडतात तर काही जणांना पाणीच मिळत नाही, त्यामुळे नागरिक हैराण झालेत. पावसाळ्यातच पाणी मिळणार नसेल तर परिस्थिती अवघड आहे, त्यामुळे नगरपंचायत प्रशासनानं शहरातील पाणी प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अन्यथा नगरपंचायतीवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा भाजपचे शहर प्रभारी जयेंद्र रावराणे यांनी दिलाय. काय म्हणालेत जयेंद्र रावराणे पाहूयात. यामध्ये वैभववाडी नगरपंचायतीची मुदत संपलेली आहे. मागील नगरपंचायतीने अतिशय उत्कृष्ट प्रकारचं काम केलेलं आहे आणि आता हे प्रशासनाची बाब आहे. प्रशासनाने या वैभवणीमध्ये योग्यरित्या पाणी पुरवायला पाहिजे. पाणी लोकांचे हाल होता कामा नये. उन्हाळ्यात काही नैसर्गिक पाणी आटतं, त्यामुळे पाण्याची गरज होते, म्हणजे पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे होते, पण पावसामध्ये काही टंचाई होण्याचं काही कारण नाहीये. म्हणून नगरपालिकेच्या प्रशासनाने यावर अगदी बारीक नजर ठेवून पाण्याचे हाल होता कामा नये. आता सणाचे दिवस चालू झालेले आहेत, सण साजरे करायला कोरोनामुळे मिळत नाहीये, पण पाणी पिण्याचं काही कोरोनामुळे कोणी बंदी घातलेली नाहीये आणि म्हणून लोकांना पाणी अन्न दान निवारा आणि पाणी हे व्यवस्थित पुरवलं पाहिजे आणि या परिस्थितीत संपूर्ण शासनाचं धोरण आहे. अशा परिस्थितीत वैभववाडीच्या पाणी त्यांचा पाण्यावर अतिशय प्रकारची बोंबाब होते. मी आजच नगरपंचायतीच्या नगर मुख्याधिक कार्यांशी बोललो, त्याने मी परिस्थिती विचारली, बघ का 4-5 दिवस पाणी नाहीये, तर त्याने सांगितलं की दोन्ही मोटर जळलेले आहेत, मीटर जळलेलं आहे. आता त्यासाठी ती तांत्रिक ऑफिस आहेत, त्यांनी ती त्वरित हे करून पाणी द्यायला पाहिजे आणि ही बाब त्यांच्या प्रशासनाचे जे काय प्रशासक नेमलेले आहेत त्यांनी त्याच्यावर तो लक्ष ठेवून ते काम पूर्ण करायला पाहिजे. आता सध्या गणपतीचे दिवस आहे आणि त्यामुळे त्यांनी अशी जर टंचाई जर पावसाळ्यात जर भासू लागली असली तर आम्हाला त्या संदर्भात दुसरा विचार करावा लागेल आणि सदरचं प्रकरण आमदारांशी आज कानावर घालून किंवा लोकप्रतिनिधींच्या कानावर घालून या विषयाचा तोडगा काढावा लागेल. हा सत्ताधारी कमी पडतात याच्यामध्ये. सत्ताधाऱ्यांचं ते काम आहे, ज्यावेळी इलेक्शनची मुदत संपलेली आहे आणि इलेक्शन होणार आहे, या मागच्या कालावधीमध्ये प्रशासक जबाबदार आहे आणि ही संपूर्ण प्रशासकांची जबाबदारी आहे. सध्या प्रशासकात बाकीची इतर कशी बाकीच्या सगळी कामं चालू आहे तर पाण्याचं काम का होऊ शकत नाही, त्यांच्या दररोज का तक्रारी वाढत आहेत, याच्यावर मला वाटतं प्रांताधिकारी हे प्रशासक आहेत असं मला कळतं. मग त्याने लक्ष घालून हे काम गणपतीच्या आत, म्हणजे आता 10 दिवस राहिलेले आहेत, गणपतीच्या आत जर हे पाण्याची व्यवस्था व्यवस्थित केली नाही तर आम्ही शहरवासी याच्यावर मोर्चा काढणार. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचं कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087404. पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार शामराव काळे यांनी स्वीकारलाय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्ताचं नियोजन देखील त्यांच्याकडून करण्यात आलंय. बांद पोलीस स्टेशनचा मी नुकतंच काल चार्ज घेतलेला आहे आणि या ठिकाणी सध्या बांदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भविष्यात असणारा की गणेश उत्सव हा एक महत्त्वाचा सण आहे. गणेश उत्सवच्या अनुषंगाने बांदा ही बाजारपेठ आजूबाजूच्या जवळजवळ 30 ते 35 गावांची एक मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी गोवा राज्यातून देखील काही लोक मोठ्या प्रमाणात इथं खरेदी करण्यासाठी येत असतात. त्याचप्रमाणे आपले बांद्याच्या बाजूचे स्पार सावंतवाडी कुडाळ या भागातील देखील आजूबाजूचे खेड्यातील लोक बांदा या बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी येत असतात आणि त्यामुळे एक बांदा असं की एक केंद्रस्थान आहे आणि या ठिकाणी गणेश उत्सवाच्या पूर्वी 4 ते 5 दिवस मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी लोकांची गर्दी जमते. त्या अनुषंगाने जसं पाटील गत वर्षाप्रमाणे काही जे नियोजन केलं होतं त्याबद्दल आम्ही तो आढावा घेतलेला आहे. तसेच व्यापारी संघाची बैठक घेऊन त्यावर कोणत्या पद्धतीने उपाययोजना करता येतील ते त्या देखील आम्ही त्याची माहिती घेतलेली आहे. ग्रामपंचायत सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, सदस्य आहेत,
यांना देखील बोलावून त्यांच्याकडून देखील त्यांनी कोणते कोणते उपाययोजना केल्या होत्या या गत वर्षी याची माहिती घेऊन एकंदर सर्व माहिती घेऊन यापुढे की येणाऱ्या गणेशोत्सव काळात आता एक 10 दिवसावर येऊन ठेपलेला आहे तर त्यामध्ये आम्ही सर्व नियोजन कसे करायचे ते आत्ता आम्ही आराखडा सर्वांशी बसून एक तयार केलेला आहे आणि भविष्यामध्ये कोणतेही वाहतुकीचं अडचणी येणार नाही. वाहतूक नियमन चांगल्या पद्धतीने करण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी देण्याचे देऊन वाहतुकीवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवून लोकांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देत आहोत. त्याचप्रमाणे की गणेशोत्सव देखील एक गाव एक गणपती या पद्धतीने कसा करता येईल व ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने कोणत्याही मिरवणुका न काढता की कोरोनाचा प्रादुर्भाव कुठेही प्रसारित झाला नाही पाहिजे या अनुषंगाने ते देखील त्याचं देखील नियोजन करत आहे. लोकांना एक गाव एक गणपती ह्या योजनेचा लाभ घेऊन ते सर्वांना एकत्रितपणे गणपती बसवण्याची एक त्यांच्याकडे आम्ही नेहमीच आग्रह धरत आहोत. तसंच की आता पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये जो काय पोलीस स्टेशनला बाकीचं दैनंदिन काम असतं इतरही काम चालूच असतात तपासाची कामं असतात गुन्ह्याचं प्रिव्हेंटिव्ह करणं किंवा दैनंदिन कामं पोलीस स्टेशनची यासाठी पोलीस स्टाफ आहे आणि कधी काय कमी जरी पडला तरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आम्हाला पोलीस बंदोबस्त गणेशोत्सव काळात किंवा इतर वेळी पुरवला जातो आणि आम्ही कमी असलं आणि जास्त जरी असलं तर त्यामधून देखील आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू आणि लोकांच्या गैरसोय होणार नाही याकडे नक्कीच लक्ष देऊ. तसंच की महिलांचा जो प्रश्न आहे जे महिलांचे गुन्हे होऊ नये यासाठी बाजारात पेट्रोलिंग एकत्रितपणे गणपती बसवण्याची एक त्यांच्याकडे आम्ही नेहमीच आग्रह धरत आहोत. तसंच की आता पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये जो काय पोलीस स्टेशनला बाकीचं दैनंदिन काम असतं इतरही काम चालूच असतात तपासाची कामं असतात गुन्ह्याचं प्रिव्हेंटिव्ह करणं किंवा दैनंदिन कामं पोलीस स्टेशनची यासाठी पोलीस स्टाफ आहे आणि कधी काय कमी जरी पडला तरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आम्हाला पोलीस बंदोबस्त गणेशोत्सव काळात किंवा इतर वेळी पुरवला जातो आणि आम्ही कमी असलं आणि जास्त जरी असलं तर त्यामधून देखील आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू आणि लोकांच्या गैरसोय होणार नाही याकडे नक्कीच लक्ष देऊ. तसंच की महिलांचा जो प्रश्न आहे जे महिलांचे गुन्हे होऊ नये यासाठी बाजारात पेट्रोलिंग फिक्स पॉईंट लावणं हे करणार आहेत. कोणत्या प्रकारचे जे चेन स्नॅचिंगचे गुन्हे असतील किंवा बोर्डे चोर पाकिट मार असतील हे कोणतेही काय का त्यांनी चोऱ्या करू नये त्यांचा सुळसुळाट होऊ नये बस स्टँड पुन्हा मार्केटमधले मेन मेन ठिकाणं या ठिकाणी साध्या गणवेशात तसेच गणवेशात पोलिसांचं तिथं पॉईंट लावून त्यांच्या मार्फतीने आम्ही ते नियोजन केलेलं आहे. महिलांच्या तक्रारी ज्या काय गुन्हे होतील त्याबद्दल देखील आम्ही महिलांच्या तक्रारी महिला दक्षता समिती असेल महिला पोलीस अधिकारी आहेत किंवा आम्ही स्वतः ज्या पद्धतीने आम्हाला प्रिव्हेंट करण्याचा पहिला प्रयत्न असेल ते प्रिव्हेन्शन महत्वाचं असणार आहे. परंतु जर तक्रार तशी कळालीच तर ते तत्काळ त्याची दखल घेतली जाईल आणि त्यांना नक्कीच न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहू आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करू नागरिकांना सोबत घेऊन काम करू नागरिकांसाठी ज्या काय उपाययोजना असतील ज्या काय करता येतील त्या पद्धतीने काम करू. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087404. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवावरही शासनानं बंधनं घातली. त्यामुळे यंदाही दहीहंडी उत्सवावर विरजण पडलं. साध्या पद्धतीनं मानाची दहीहंडी फोडत सावंतवाडी शहरात दहीकाला उत्सव साजरा करण्यात आला. संस्थानकालीन मुरलीधर मंदिराकडील मानाची दहीहंडी फोडून गोपाळकाला साध्या पद्धतीनं साजरा केला. कोरोनामुळे मोजक्या गोविंदांच्या उपस्थितीत ही दहीहंडी फोडली. घरात नाही पाणी घा घर उतारी रे गोपाळा.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं. यानंतर श्रीकृष्णाची मूर्ती बाजारपेठेतून विसर्जन स्थळी नेण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमय तेंडुलकर, नगरसेवक बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, विनायक ठाकूर, ऍडव्होकेट केसरकर, दाऊ माठेकर, अर्जित पोकळे, मेहर पडते, राघवेंद्र चितारी, अरुण खाडी, मयूर लाखे, महेश पाटील, अविनाश पाटील, युवराज नाईक, राकेश लाखे, धीरज लाखे, वैभव दळवी, वसंत सावंत, अनिकेत पाटणकर यांसह अमय तेंडुलकर मित्रमंडळाचे गोविंदा उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचं कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087404. सावंतवाडी आगारातील 4 मोहरे शंकर शेख, सीताराम भगत, मनोज कुमार धोंड, रजाक मुजावर आदी निवृत्त झाले. त्यांचा सत्कार सोहळा आगारात आयोजित करण्यात आला होता. सावंतवाडी आगारातील 4 मोहरे शंकर शेख, सीताराम भगत, मनोज कुमार धोंड, रजाक मुजावर यांचा निवृत्तीपर सत्कार सोहळा आगारात आयोजित करण्यात आला होता. कामगार सेना संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडी आगारातील या चारही कर्मचाऱ्यांचा शाल, स्टीफन आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हे चारही कर्मचारी विना अपघात, विना तक्रार असा सन्मान घेऊन निवृत्त झाले. कामगार सेना संघटनेच्या माध्यमातून या कर्मचारी वर्गाच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सावंतवाडी आगाराच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला. चारही सत्कार मूर्ती म्हणजे खरोखरच या आगाराची शान होती. त्यांनी शिस्तप्रियता बाळगून काम केलं, म्हणूनच आज ते या सत्काराला पात्र ठरले आहेत, असं प्रतिपादन आगार व्यवस्थापक वैभव पाटोळ यांनी केलं. त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आपलं काम केलंय. उजावर यांना मी गेली 2 वर्ष बघतोय, ड्युटीवर जाताना, ड्युटीवर उतरताना दोन्ही वेळेस त्यांचा चेहरा हसला आणि एकदम फ्रेश. म्हणजे तुम्हाला वाटणार नाही की त्यांनी एवढं आर्मी आणल्यानंतर त्यांनी एवढे कसे फ्रेश. मी तपासणार जवळजवळ ड्युटीवर उतरते, मी तर उपस्थित असतो ना, स्वतःहून येणार अभिमानाने मला त्यांचं स्वतःचं आर्मिंग सांगायचे. माझ्या मॅडम पण आहेत किंवा त्या कॅशियर म्हणून ते काम करतात, तर नेहमी त्यांच्या लिस्टमध्ये मुजावर यांचं नाव असायचं. म्हणजे याच्यावरच कळून जाते की तुमचं काम व्यवस्थित असल्यावर तुम्हाला काही स्वतःहून येऊन कौतुक करण्याची गरज नाही. तुम्हाला बाहेरचे लोक पण तुमच्या कामाचं कौतुक म्हणजे लक्ष चुकून जास्त ना सांगत असतात. दुसरे आपले चालक एस एल शेखना पण मी 2 वर्ष झालं बघतोय. अतिशय टाईम सकाळच्या ड्युटीच्या वेळेस मी बघतोय की सकाळी मी कधी पण 7-8 दिवस अजून यायचो, तर त्यावेळेस शेख यांना मला वाटतं सकाळच्या ड्युटीला लागायचं, तर वेळेवर अगदी उपस्थित राहायचे. आणि कधी मला वाटत नाही की अलोकेशन वाढ्याबद्दल किंवा मेकॅनिकबद्दल किंवा अशा तक्रारी वगैरे केल्या की साहेब आम्हाला असं ड्युटी लागतात तशा लागतात. तिन्ही चारही कर्मचारी म्हणजे पंतप्रधान सोडले तर तिन्ही कर्मचाऱ्यांबद्दल मला 2 वर्षात तर कधी फोन आला नाही की साहेब मी उद्या येणार नाही, मला ही ड्युटी लावली, ती ड्युटी लावली, हे त्यांच्या कामाची पोचपावती असं मला वाटते. दुसरे म्हणजे धोंड यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर धोंड यांना मी मला वाटतं दिवसातून मी 15 मिनिटं तरी धोंड यांच्याकडे जाऊन बसलं. मला त्यांच्याकडून बसण्याची भरपूर शिकायला गोष्टी मिळाले. त्यांनी मी जे परळी किंवा माजलगाव हे गाड्या चालू केल्या तर त्यांनाच विचारलं गेलं, तेव्हा मला ते सांगायचे की साहेब ह्या गाड्यांचं आपल्याला कोल्हापुरातून बुकिंग इथं होतं,
म्हणजे त्या गोष्टीचा मी लाभ घेण्याच्या दृष्टीने इथून त्या गाड्या चालवली, त्या प्लस मध्ये पण राहिल्या, त्याला काही कारण असतील बंद होण्यासाठी, पण जेव्हा कधी पुढे त्या गाड्या चालवतील सर्वात मोठे श्रेय मला वाटते धोंडे यांनाच असणार आहे. निवृत्त होणाऱ्या कर्मचारी वर्गाला निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. यावेळी आगार प्रमुख पाटोळे, स्थानक प्रमुख शेवाळे, श्री पाटील, माजी अध्यक्ष पुनाळेकर, अध्यक्ष एपी कदम, सचिव आर के जाधव, तसेच आपा कापडी, अन्या मुळी, निलेश कवस यांची प्रमुख उपस्थिती होती. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. सिंधुदुर्गात कोविड सेंटर बंद पाडण्याचा घाट. नातेवाईकांमध्ये खळबळ तर अधिकाऱ्यांची सेवाच केली समाप्त. लसीकरणाचा नवा विक्रम. देशात एकाच दिवशी 1.30 कोटी डोस. आणि भाजप शिवसेना वादानंतर खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ. हेडलाईन्सची प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथं थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.